आपली मुलं सगळ्यांसोबत जातील का, आपला मुलगा मागे राहिलेला आपल्याला आवडेल का, नाही आवडणार. त्यामुळं सगळ्यांनी आपल्या मुलांकडे जरा लक्ष द्या. आम्ही पण देतोच आहे, पण आम्हाला पण तुमची साथ हवी आहे. हेल्प करा आपल्या मुलांना. एखादा क्वेश्चन त्यांना समजला नसेल, जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्यांना एक्सप्लेन करून द्या. आपल्याच मुलाचा फायदा होणार आहे त्यात. का असं म्हणणार की टीचरनी तुला शिकवलं नाही का, जर तुम्ही सांगितलं तर उलटं त्याच्यात लवकर लक्षात राहील की डबल त्याला रिव्हिजन होईल. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्यांना हेल्प करा. आणि आमच्या सायन्सच्या बुकमध्ये प्रत्येक लेसन झाल्यानंतर एक ॲक्टिव्हिटी असते आणि प्रत्येक मुलाला ती ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली असते. पण प्रत्येक पॅरेंट त्यांची ॲक्टिव्हिटी करून घेत नाही आहेत. बऱ्यापैकी घेतात, बऱ्यापैकी घेतात, त्यांचं खरंच खूप अभिनंदन. पण जे घेत नाही आहेत त्यांनी मला वाटतं घ्यावं. मध्ये हे सांगितलं होते डाळीचे वगैरे हे बनवून आणा, डाळी चिपकवायच्या आणि त्याची नावं लिहायची डाळीची. त्यानंतर स्टोनवर पिक्चर काढायला सांगितले होते, ते पण बऱ्याच मुलांनी काढले, पण सर्वांनी काढायला पाहिजे. जे ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीजला पण मार्क्स असतात, ॲक्टिव्हिटीजला मार्क असतात. मग त्यामुळं त्या प्रत्येक मुलाने ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट केल्या पाहिजे, तरच त्यांना मार्क्स पण चांगले भेटतील आणि त्यांना आनंद भेटतो की आपण काहीतरी केलं आहे. त्या मुलांचा आनंद खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. आणि आपल्या स्कूलमध्ये बर्थडे वगैरे झालं की मुलांना चॉकलेट